नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर. पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, त्यासोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शिक्षकांच्या दृष्टीने, त्यासोबतच अभियोग्यता धारकांच्या दृष्टीने सुद्धा. 21 जुलै 2020 एक शासकीय परिपत्रक आहे. विषय आहे सन 2020 ते 2021 या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत. विषय जरी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत असला तरी सुद्धा पवित्र पोर्टलच्या मार्फत सुरू असणाऱ्या शिक्षक भरतीचं चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे स्पष्ट, कारण शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अशी प्रत्येक अभियोग्यता धारकाला आहे विनंती. या विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 24/4/2017 शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा क्रमांक 4 पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण देखील केलेली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बिंदू नामावली विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासून अद्ययावत करण्यासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या आधिपत्याखालील शिक्षकांची बिंदू नामावली अद्ययावत झालेली आहे अशी शासनाची धारणा आहे. संगणकीय आंतरजिल्हा बदली प्रणालीवर रिक्त पदांची अद्ययावत माहिती संबंधित प्रणालीमध्ये तात्काळ भरावी व राज्य समन्वयक यांच्या लॉग इनला फॉरवर्ड करावी. इथपर्यंतचे मुद्दे आहेत शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या संदर्भात. या नंतरचा मुद्दा सुद्धा ऑनलाईन बदली संदर्भात आहेच, परंतु पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीशी त्याचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे. आपल्या आधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती भरताना टप्पा क्रमांक 1, 2 व 3 मध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करावयाच्या तसेच रुजू करून घ्यावयाच्या प्राथमिक शिक्षकांची माहिती विचारात घेऊन रिक्त पदांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावी. तसेच शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेकरिता सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त जागांची माहिती यापूर्वीच कळवलेली असल्याने व सदर भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने त्या आकडेवारीनुसार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत असे गृहीत धरूनच आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त पदांची माहिती भरण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत रिक्त पदांच्या आकडेवारीत चूक होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी ही विनंती. म्हणजेच बिंदू नामावलीमध्ये दाखवलेली शिक्षकांची रिक्त पदे ही भरली जाणार आहेतच आणि असे गृहीत धरूनच शिक्षकांच्या बदली संदर्भात विचार करण्यात येणार आहे. यावरून एक बाब स्पष्ट होते की अभियोग्यताधारकांची किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली भरती ही पूर्ण होणार आहेच, परंतु नेमकी ती कधी सुरू होणार आहे हे आपल्याला लवकरच कळणार सुद्धा आहे.